यानंतर पुढची बातमी पाहूयात. काँग्रेस महाविकास आघाडी फोडून बाहेर पडेल, भाजप खासदार रणजित सिंह निंबाळकर यांनी हे वक्तव्य केलं. तर अजितदादा बाहेर पडल्यानंतर काँग्रेसमध्ये देखील अस्वस्थता आहे असं भाजपचे खासदार रणजित सिंह निंबाळकर यांनी वक्तव्य केलं. त्यामुळे काँग्रेस महाविकास आघाडी फोडून बाहेर पडेल असं त्यांनी वक्तव्य केलं. शिवसेना राष्ट्रवादीनंतर काँग्रेसमध्ये सुद्धा फूट पडेल असं वक्तव्य केलेलं आहे भाजप खासदार रणजित सिंह निंबाळकर यांनी. अजितदादा बाहेर पडले राष्ट्रवादीमधून, त्याप्रमाणेच काँग्रेसमधून सुद्धा ही फूट पडण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केलेली आहे. तर राष्ट्रवादीमध्ये उभी फूट झाली आणि त्यानंतर आता रणजित सिंह निंबाळकर यांनी हे वक्तव्य केलं. महाविकास आघाडी गेले वर्षभर सभाच घेते आणि मी तुम्ही सर्वांना आठवत असेल तर मी हे उजनीच्या रेस्ट हाऊसला सांगितलं होतं की येणाऱ्या 4 महिन्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमधली उभी फूट पडेल आणि 30 ते 32 आमदार हे बाजूला होतील महाराष्ट्रात. सर्वात प्रथम मी तुम्हाला सांगितलं होतं, याच पद्धतीने तुम्हाला सांगतो की आता या महाविकास आघाडीमध्ये काँग्रेससुद्धा राहायला तयार नाही. काँग्रेस यातून बाजूला पडेल आणि काँग्रेसमधनं लोकसुद्धा बाजूला पडतील हे तुम्हाला भविष्यामध्ये दिसेल. तर महाविकास आघाडीमध्ये फूट पडेल असं वक्तव्य केलेलं आहे रणजित सिंह यांनी. भाजप खासदार रणजित सिंह निंबाळकर यांनी हे वक्तव्य केलेलं आहे. महाविकास आघाडीमध्ये सुद्धा अस्वस्थता आहे, त्यामुळे काँग्रेस यातून बाहेर पडेल असं वक्तव्य त्यांनी केलंय. अजितदादा हे सत्तेत सामील झाले, त्यानंतर काँग्रेसमध्ये देखील अस्वस्थता आहे, महाविकास आघाडीमधून काँग्रेस बाहेर पडेल असं वक्तव्य खासदार रणजित सिंह निंबाळकर यांनी केलं.